उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पत्नी अमृता फडनवीस को रिश्वत देने के प्रयास धमकी देने और उनके खिलाफ साजिश रचने के मामले में मुंबई की एक फैशन डिजाइनर अनुष्का और उनके पति अनिल जय सिंघानी के खिलाफ मुकदमा दर्ज किया गया है दरअसल अनुष्का के पिता पर एक मामला दर्ज है जिसमें वह अमृता फडणवीस के जरिए से खत्म करवाना चाहती थी इसके लिए उसने एक करोड़ का ऑफर दिया था अब राज्य के एक उप मुख्यमंत्री को भी अपने कामकाज में कैसी कैसी परिस्थितियों को झेलना पड़ता है इसका खुलासा खुद उप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस ने विधानसभा में किया है इस पूरे मामले पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने क्या कहा जाने इस रिपोर्ट में सन्मान्य विरोधी पक्ष नेता ने इंडियन एक्सप्रेस मधली एक बातमीचा उल्लेख के या ठिकाणी केला आहे खरं म्हणजे मी तर त्यांचे आभारच मानेन की त्यांनी हा विषय उपस्थित केल्यामुळे त्यातली बरीच वस्तुस्थिती ही आपल्याला सभागृहापुढे आणता येईल आणि आपण काम करत असताना काय काय घडतं हे देखील आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देता येईल मुळामध्ये वास्तविकता आहे की माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक एफ आय आर फाईल केला आहे की तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न झाला पहिले पैसे ऑफर करण्यात आले मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला आणि याची वस्तुस्थिती अशी आहे की अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती आहे जो गेले कदाचित सात आठ वर्ष हा फरार आहे आणि या व्यक्तीवर चौदा पंधरा गुन्हे आहेत आणि याची एक मुलगी आहे ती अतिशय शिकली सवरली आहे हुशार आहे प्रचंड ही मुलगी सुरुवातीला पंधरा सोळाच्या दरम्यान कधीतरी अमृताला भेटत होती मग नंतर तिचं येणं बंद झालं आणि अचानक दोन हजार एकवीस साली या मुलीनी पुन्हा माझ्या पत्नीला भेटणं सुरू केलं आणि त्यावेळेस मग तिने सांगणं सुरू केलं की मी डिझायनर आहे मी डिझायनर क्लोथ्स तयार करते आणि आता माझा बिझनेस चाललो आहे मी आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करते आणि त्यासोबत मग तिने सांगितलं की मी बेस्ट पन्नास पॉवरफुल मध्ये आता माझं नाव आलेलं आहे त्यानंतर तिने सांगितलं की माझी आई वारली मी तिच्यावर एक पुस्तक लिहिलं आहे तुम्ही त्याचं प्रकाशन करा असं एक घरच्या घरी प्रकाशन करून घेतलं आणि एक विश्वास संपादित केला आणि हा विश्वास संपादित केल्यानंतर काही दिवसांनी तिने येणं जाणं चालू केलं मग ती कधी म्हणायची की आता तुम्ही डिझायनर माझे क्लोथ तुम्ही वापरा आता इथे पद्धत आहे की डिझायनर क्लोथ वापरायचे असतात ते परत करायचे असतात ही मुंबईतली पद्धत आहे माझी पत्नी सोशल लाईफमध्ये असल्यामुळे ती देखील ते करत असते सगळेच करतात मुंबईमध्ये त्याप्रमाणे त्यातनं अजून विश्वास संपादन झाला मग ती डिझायनर कपडे घेऊन यायची किंवा काही अजून गोष्टी घेऊन यायची म्हणूनच एक दिवस तिने सांगितलं की माझ्या वडिलांना काही चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलंय आणि तुम्ही त्यांना सोडवा तेव्हा माझ्या पत्नीने सांगितलं की ठीक आहे तुझं काही निवेदन असेल तर तू यांना देऊन टाक तोपर्यंत तो म्हणजे हे जे तिने सांगणं चालू केलं तोपर्यंत सरकार बदल बदललं नव्हतं हे सांगितलं सरकार बदलल्यावर तोपर्यंत तो 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 ती फक्त त्या ठिकाणी विश्वास संपादन करत होती आणि मग सरकार बदलल्यानंतर तिने एक दिवस सांगितलं की माझ्या वडिलांना असं असं फसवलेलं आहे आणि तुम्ही त्यात मदत करा तर माझ्या पत्नीने सांगितलं तुझं काही निवेदन असेल तर ते डीसीएम साहेब त्यात पाहतील काय करायचंय काही दिवसांनी तिने बोलणं सुरू केलं की माझे वडील हे सगळ्या बुकीजला ओळखतात आणि मागच्या काळामध्ये आम्ही बुकीजची इन्फॉर्मेशन द्यायचो आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मग तिथे रेड व्हायच्या आणि त्या रेडमध्ये दोन्हीकडनं आम्हाला पैसे मिळायचे आणि तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करू त्यास माझ्या पत्नीनी सिरियसली घेतलं नाही आणि तिला सांगितलं की हे आमचं काम नाही आहे आणि हे फालतू गोष्टी माझ्याशी करायच्या नाही त्यानंतर परत तिने संबंध ठेवले आणि मग एक दिवस तिने हे सांगितलं पुन्हा की बघा आपण अशा प्रकारे जर हा धंदा केला त्याचा फायदा होईल आणि मग तिने ऑफर केली की एकतर हे आपण करूया नाहीतर माझ्या वडिलांना सोडवण्याकरता मी एक कोटी रुपये तुम्हाला देते माझी तयारी आहे त्यांना सोडून द्या माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की ते चुकीचे फसले असतील तर पोलीस पोलिसमधन त्यांना सोडवता येईल नसेल तर सोडवता येणार नाही पण हे मला सांगू नको आणि जेव्हा मग वारंवार हा बुकीसचा विषय लागला तर माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केला फोनवर ब्लॉक केला ब्लॉक केल्यानंतर के के दोन दिवसांनी एका अननोन नंबरवरनं काही व्हिडिओज आले काही क्लिप आल्या मोठ्या प्रमाणात आणि त्या ज्यावेळेस उघडून बघितल्या तर काही त्यातलं फालतूचं संभाषण जे काही जण तिचं होतं सगळं ती टेप करत होती त्यात काही गंभीर काहीच नाही काही व्हिडिओ आले आणि हे व्हिडिओ आल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये ती हार घालतीय एखाद्या याच्यात पण तो म्यूट करून ठेवलाय एखाद्या याच्यात अंगठी घालतीये अशा प्रकारचे पण पर ते परत केलेलंही दिसत आहे त्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये एक अत्यंत गंभीर व्हिडिओ दिसला आणि तो व्हिडिओ असा दिसला की ही मुलगी बाहेर कुठेतरी म्हणजे तिने व्हिडिओ तयार केलाय एक बॅग भरते त्या बॅगेत पैसे भरते आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ पाठवला की तशीच बॅग ती आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते जी एक बाई आमच्याकडे काम करते तिला देते आणि मग त्याच्यात त्यांनी त्या ते व्यक्तीने धमक्या पाठवल्या की बघा हे सगळे आता आमच्याकडे व्हिडिओ आहेत हे जर व्हिडिओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल माझे सगळ्या पक्षांशी संबंध आहेत आणि त्यामुळे तुम्ही तात्काळ आम्हाला मदतही करा आमच्या सगळ्या केसेस परत घेण्याचा तुम्ही या ठिकाणी कारवाई सुरू करा त्यावेळेस मग मला माझ्या पत्नीने ते सगळं सांगितलं लागलीच मी पोलिसांना बोलवलं ते सगळं पोलिसांना सांगितलं तात्काळ एफ आय आर त्याचा दाखल करून घेतला पण एफ आय आर पब्लिक नाही केला आणि तो पब्लिक याकरता नाही केला की पोलिसांचं मत असं होतं की हा एप्सकॉन्डिंग आहे आता याला आपण ट्रॅप करू शकू हा तुम्हाला संपर्क करेल आणि म्हणून त्या व्हिडिओचं फॉरेन्सिकही केलं आणि फॉर्च्युनेटली त्या सगळ्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये म्हणजे जसं हे बॅग आहे तर जी भरलेली बॅग आहे आणि जी दिलेली बॅग आहे जिचं फ्रेम बाय फ्रेम झालेला आहे ती ज्या बाईला दिली तिने ती उघडली होती कारण तिला सांगितलं होतं कपडे आहेत त्यामुळे तोही फोटो त्याच्यामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये त्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये क्लिअर कट हे येत आहे की ही जी भरलेली बॅग आहे आणि ही जी दिलेली बॅग आहे ह्या दोन वेगळ्या आहेत किंवा त्याच्यामध्ये हे पैसे वगैरे नाही आहेत पण मग हे पोलिसांना ज्यावेळेस सांगितलं तर पोलिसांनी सांगितलं की त्यांना एंगेज करू आणि मग त्यांची अशी एंगेजमेंट सुरू केली एंगेजमेंट सुरू केल्यानंतर इतक्या धक्कादायक गोष्टी त्यातनं बाहेर यायला लागल्या मग नंतर त्यांनी हे मान्य केलं बोलता बोलता की मला माझे गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं केलं पण आता मला मदत करा मी हे कुठेच देणार नाही कारण त्याला असंच वाटत होतं की मला माहित नाही पोलिसांना माहीत नाही आहे आणि आपण या बाईला धमकवतोय त्या ठिकाणी आणि मग आणि बोलता बोलता दादा त्यांनी काही पोलिसवाल्यांची नावं काही नेत्यांची नावं मी कोणावर आरोप करत नाहीये त्यांनी घेतली सगळ्यात महत्वाचं काय आहे की मग एका कन्व्हर्सेशनमध्ये ज्यावेळेस ती मुलगी तिला कारण एंगेज करत होतो तिला भेटायला बोलवलं तर तिने बोलताना हे सांगितलं की मागच्या सीपीच्या काळामध्ये आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरू झाली होती तुम्ही आल्यावर ती थांबली आणि मग बोलता बोलता तिने सांगितलं की त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की तिने काही नावं घेतली आता जाऊ द्या की थोडं जरा थोडा सिरियस हा विषय जो आहे ना हा आपल्या सगळ्यांना समजून घेण्याचा विषय काय होऊ शकतं याचा हा काय होऊ शकताचा विषय बोलू दे आणि मग बोलता बोलता तिने ही हिंट दिली की कसं आम्हाला हे करायला सांगण्यात आलं होतं आणि आता जर तुम्ही आमच्या केसेस वापस केल्या तर आम्ही उलट सांगू आम्ही उलट सांगायला तयार आहोत आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आता रेकॉर्डेड स्वरूपात आहेत काही रेकॉर्डेड स्वरूपात नाही आहेत पण त्या त्यावेळी जे जे बोललं गेलं ते पोलीस डायरीत एंट्री करून घेतली आहे आणि असं करत आता जवळपास तो व्यक्ती ट्रॅपमध्ये येणार होता परंतु शेवटी आपण एफ आय आर जेव्हा दाखल करतो तो फार काळ काही लपून राहत नाही त्यामुळे तो एफ आय आर कोर्टात दोन दिवसातच आपण पाठवतो त्यामुळे एका वृत्तपत्राच्या हाती तो लागला आणि वृत्तपत्राने तो छापला त्यामुळे आता कदाचित मुलगी सापडेल की नाही मला माहिती नाही पण तो माणूस तो पळालेला जातो गेले पाच सात वर्ष पळालेला आहे त्यामुळे तो, तो माणूस आता सापडेल की नाही माहिती नाही पण प्रयत्न हा होता कदाचित तो दोन तीन दिवसात हातात आला असता सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे मी पुन्हा सांगतो माझा कोणावर आरोप नाहीये पण ज्या प्रकारच्या हिंट तिने दिल्या मी वारंवार हे सांगत होतो यापूर्वीही की ला ला। मला अडचणीत आणायचा प्रयत्न केला पण काहीच सापडलं नाही आणि मला ही हिंट होती की माझ्या कुटुंबावरही काहीतरी चाललेलं आहे कारण काही लोक मला सांगायचे की तुमच्या कुटुंबाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण ईश्वराची कृपा आहे की या संदर्भात सगळे पुराण हे त्या ठिकाणी हातामध्ये आले तो व्यक्ती जर हातामध्ये आला असता तर मला असं वाटतं की फारच म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे आणि विशेषतः आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अनेक मोठ्या नेत्यांशी कन्व्हर्सेशन त्या व्यक्तीची आहेत या संदर्भातले नाही आहेत जुने जुने कन्व्हर्सेशन आहेत की जे त्यांनी हे दाखवण्याकरता पाठवले की बघा माझं सगळ्यांची कशी ओळख आहे अनेक मोठे नेते आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात मी तर आपला आभारी आहे की आपण हा विषय उपस्थित केला आणि आता पोलीस या संदर्भात सगळी कारवाई करतायत त्या व्यक्तीला शोधून काढण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे होतोय तो सापडेल त्याच्यावर कारवाई होईल पण मी या निमित्ताने एवढंच सांगतो की राजकारणामध्ये कुठल्या पातळीवर आपण चाललो आहोत याचाही कधीतरी विचार हा आपल्याला करावा लागेल जरा काय काय व्हिडिओ तयार केले आहेत एक व्हिडिओ असा आहे की माझ्या पत्नीशी बोलतेय ती आणि बोलता बोलता साईडला गेलीय आणि अशे डॉलर दाखवले डॉलर मी आता यांना देणार आहे दिल्याचं कुठे दाखवलं नाही मी यांना देणार आहे आणि जवळजवळ दीड वर्ष ही मुलगी फोनवर बोलत होती प्रत्येक फोन टेप करत होती दीड वर्ष ती घरी येत होती आणि सोबत भाऊ कामा कोणी बहीण कोणीतरी घेऊन यायचे तो कॅमेऱ्याने पूर्ण जे जे काय ते शूट करून घेऊन जायचे पण फॉर्च्युनेटली या सगळ्या याच्यात कुठलीही अशी आक्षेपार्य गोष्ट ही त्यांना मिळाली नाही आणि म्हणून मग शेवटी त्यांनी अशा प्रकारचा ट्रॅप तयार करण्याचा प्रयत्न केला पण फॉरेन्सिक ऑडिटमध्ये तेही अतिशय क्लिअर या ठिकाणी झालेलं आहे आणि मला खरोखर दुःख आहे की राजकारणामध्ये आपण कुठल्या स्तरावर चालू आता याच्यामध्ये राजकीय आहे की नाही हे आज मी सांगू शकत नाही राजा कारण जी व्यक्ती हे म्हणते की त्यांनी सांगितलं आता तुम्ही सांगितलं की तुमच्या बाजूने बोलतो आणि सांगतो की त्यांनी कसं करायला सांगितलं लो। होतं अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्न आहे पण आता याची योग्य ती चौकशी होईल पर्सन राजकुमार के साथ बीसीएन न्यूज़ नागपूर